नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। एकीकडे महागाईचा भडका उडाला असताना केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क करात कपात करत नागरिकांना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे या कर कपातीनंतर शनिवारी मध्यरात्रीपासून जळगाव शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली आहे। त्यामुळे पेट्रोल 112.61 रुपये तर डिझेल 97.03 रुपये पोहोचले आहे। गेल्या काही महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे पेट्रोल 122 तर डिझेल 104 रुपये प्रति लिटरवर पोहोचले होते। शेवटची दर कपात 6 एप्रिल रोजी झाली होती। त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती। दरम्यान शनिवारी केंद्र शासनाने उत्पादन शुल्क करात कपात केल्यानंतर दर कमी झाले आहेत, त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे। सुमारे 6 एप्रिल पासून रेटमध्ये काही फारसा बदल नव्हता पेट्रोल डिझेलचे, पण काल संध्याकाळी जे एक्साइज ड्युटीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने जी कपात केलेली आहे त्याच्याने पेट्रोलमध्ये 9 रुपये आणि डिझेलमध्ये जवळपास 7.5 ते 7.5 रुपयाच्या दरम्यान कमतरता झालेली आहे। माझ्या मते याच्याने थोडा का असो ना पब्लिकला थोडाफार रिलीफ भेटेलच। खूप जास्त पर्चेसिंग पॅटर्नमध्ये चेंज होईल असं मला वाटत नाही, पण एक निदान टेम्पररी रिलीफ ज्याला आपण म्हणतो ते थोडंसं पब्लिकला नक्कीच भेटेल। बघा, आता असं आहे की ते जनरली आज जी पर्चेसिंग पॅटर्न आहे ते तुम्ही बघतात की आपण सगळेच लोक रुपया पैशामध्ये पेट्रोल डिझेल विक्री खरेदी करायला लागलेले आहेत। जनरली लिटरमध्ये कोणी खरेदी करत नाही, तर 8-9 रुपये किंवा 7 रुपयामध्ये फारसा जास्त काही फरक त्यांच्या पर्चेसिंग पॅटर्नमध्ये येणार नाही। समजा 200 रुपयामध्ये एक अमाऊंट भेटत असेल तर आता थोडीशी जास्त भेटेल, तर कदाचित 5-10 रुपयाने 15 रुपयाने 20 रुपयाने त्याची पर्चेसिंग कमी होऊ शकते, पण खूप जास्त फरक पडेल पर्चेसिंगमध्ये असं मला पर्चेसिंग पॅटर्न बदलेल असं वाटत नाही। टेम्पररी रिलीफ आपण ज्याला म्हणतो हे आपण या प्राईस डिक्रीजला म्हणू शकतो।